नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनच्या वतीने प्रमोद आंबोरे यांचा सत्कार। परभणी शहरातील विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख सरांचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेच्या वतीने प्रमोद आंबोरे यांना दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशनच्या प्रभावती नगरी गौरव पुरस्कार 2024 अंतर्गत स्वामी विवेकानंद युवा सेवारत्न पुरस्कार 2024 हा पुरस्कार मिळाल्याने प्रमोद आंबोरे यांचा दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी शहरातील इंदिरा गांधी नगर परसावत नगर रोड येथे SK कोचिंग क्लासेस येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मान करण्यात आला आहे। प्रमोद आंबोरे हे गेल्या काही वर्षापासून समाजित अभियान प्रतिष्ठान दयावान सरकार महाराष्ट्राचे माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ समाजहित न्यूज या विविध सामाजिक संघटना व पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्याच्या न्याय देण्याचे काम तसेच गोरगरीब गरजू लोकांना मदत करण्याचे काम करत असतात। त्याच अनुषंगाने त्यांच्या या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व पत्रकारिताच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे। हा पुरस्कार मिळाल्याने प्रमोद आंबोरे यांचा डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनच्या वतीने संचालक विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख व SK कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वतीने स्वागत करून सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ यांचाही विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला। हा सन्मान केल्याबद्दल प्रमोद आंबोरे यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचे व SK कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत। यावेळी संचालक विद्यार्थी मित्र प्राध्यापक रफिक शेख, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, उपाध्यक्ष शेख सरफराज, भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ, सत्कारमूर्ती प्रमोद आंबोरे व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या 10 मिनिटांमध्ये आपण आपल्या क्लासमध्ये आज एक अनोखा पद्धतीचा एक सत्कार आपल्याला करून घ्यायचा आहे। मुलांना आपण ज्या पद्धतीमध्ये समाजात राहतो ना, समाजात राहताना समाजाच्या शेवटच्या घटकाचा आणि समाजाचा अत्यंत मार्मिक पद्धतीने निस्वार्थी सेवाभावानं एकमेकांचा विचार करणारी माणसं आज समाजामध्ये खूप कमी आहे। आणि तो विचार तो सामाजिक असू शकतो, आर्थिक असू शकतो, राजकीय स्वरूपाचा असू शकतो, शैक्षणिक स्वरूपाचा असू शकतो। शिक्षणाच्या माध्यमातून पण सुद्धा आम्ही पण तुमची एक शैक्षणिक सामाजिक सेवा करतो। या सगळ्या पूर्ण प्रवासांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या एका विद्यार्थ्या करवी, अझर शेख नावाच्या विद्यार्थ्या करवी, सामाजिक क्षेत्रांमध्ये युवा कर्तृत्व असलेलं 2 वर्तमानपत्रांचे संपादक, 2 न्यूज चॅनलला एक अँकर आणि ज्यांच्या वडिलांनी गोरगरिबांच्या ग्रामीण भागातल्या लेकरांसाठी रमाई सगळ्यात मोठं वसतिगृह बांधलं आणि त्या वसतिगृहांच्या माध्यमातून शेकडो मुलं माझ्या वर्गात शिकणारी 10वीची जी मुलं होती ती म्हणजे आंबेडकर नगरच्या कॉर्नरला मातोश्री रमाबाई मागासवर्गीय मुलांसोबतची मुलं शिकायची आणि आदरणीय आंबोरे सरांच्या संकल्पनेतून ते हॉस्टेल होतं। त्या हॉस्टेलमध्ये अनेक विद्यार्थी मेडिकलला गेली, इंजिनिअरिंगच्या माध्यमातून एक खूप छान काम त्यांनी उभं केलं आहे। 550 गोरगरिबांची लेकरं त्यांच्याकडे आजही हॉस्टेलला आहे। त्या लेकरांचं राहणं खाणं पिणं त्यांचं शिक्षण सगळी जबाबदारी आमचे मित्र प्रमोद आंबोरे साहेब करतायत। मला कितका आनंद आहे, सातत्याने मी त्यांच्या प्रत्येक गोष्टींची पाठराखण करतोय। वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक ॲक्टिव्हिटी आपल्यासारखेच पण सुद्धा ते त्यांच्या हॉस्टेलला करतात, मला याचा खूप मोठा आनंद आहे। आम्ही नेहमीच एकमेकांच्या विचारांची पाठराखण करतो आणि मला खूप आनंद वाटतो की वयस आमच्या सोबत असताना प्रमोदनं खूप प्रोफेसरांनी खूप कमी वेळात खूप मोठं काम केलं आहे। रिसेंटली एका राष्ट्रजन फाउंडेशनच्या मार्फत त्यांना एक राष्ट्रीय युवा दिनीच्या निमित्तानं एक युवक पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं। अत्यंत कमी वयामध्ये सामाजिकता जपणारा एक नवा आदर्श
आजच्या सामाजिक तरुणाईंच्या समोर समाजासमोर ठेवण्याचं काम आमचे स्नेही मित्र प्रमोद आंबोरे साहेबांनी केलं आणि मी त्यांना म्हणालो की कालचा दिवस तर माझाही पॅक होता, काल तब्येतही ठीक नव्हती, पण आज निमित्त आहे एक कार्यक्रम ॲडजस्ट करून आपल्याकडे 15 मिनिटं आपल्या फाउंडेशनकडचा सत्कार स्वीकारण्यासाठी आले, तर आपण अगोदर त्यांच्या आगमनासाठी आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि काल मिळालेल्या युवा पुरस्काराच्या संदर्भात आपला डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन तर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मनसोक्त टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करू. सर जय भीम आहे सगळे. सर्वांना जय भीम. आणि आज अब्दुल कलाम APJ अब्दुल कलाम या संस्थेच्या वतीने जो या ठिकाणी प्रमोद आंबोरे सरांचा सत्कार ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि अतिशय सुंदर असा त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत हा सत्कार केलेला आहे. खरंच मी सरांचं अभिनंदन करतो. अशा पुरस्काराची दखल घेऊन त्यांनी आज या ठिकाणी सत्कार केला आहे ही बाब कौतुकास्पद आहे. सरांनी जो या ठिकाणी सत्कार केला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. आपल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम या कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून आमचा जो इथं यथोचित सन्मान केला त्याबद्दल मी सर्व सामाजिक अभियान प्रतिष्ठान, रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि दयावान सरकार जे म्हणले काय प्रकार आहे दयावान सरकार महाराष्ट्र राज्य या तर तसंच भीमा कोरेगाव मित्रमंडळ या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने आपलं मी आभार व्यक्त करतो. आणि आपण या इथं बोलून आमचा माझा जो सन्मान केला पाहिजे तेवढा तर मोठा नाही आहे, पण तुम्ही तेवढं मोठं केलं आहे मला आहे सर. हां, आणि तुमचा सरांचा परिचय म्हणलं, सरांचं आमचं जास्त भेटीगाठी नाही तर आम्ही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे विचाराची देवाणघेवाण होते. त्यांच्या फेसबुकला जे विचार त्याचे ते मांडत असतात त्याला माझ्या कॉमेंट्स असतात, माझ्या कार्याला ते कार्य करत असतात, त्यांचं खूप बॅकग्राऊंडमध्ये मागून त्यांचं मला खूप पाठबळ असतं. काही चुकत असलं तर सांगतात पण आणि चांगलं काम करत नेहमी ते प्रोत्साहन देत असतात आणि एकंदरीत ते माझे गुरुच मानावं लागतात माझे. ते प्रत्यक्षात जरी आमचे भेटीगाठी जास्त होत नसले तरी पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते माझे गुरुच आहेत. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे मी हे जे सामाजिक कार्य करतो हे कार्य करत असताना कार्याचं असं रक्तातच असावं असं नाही आहे, तरी ठीक आहे आम्हाला एक वारसा लाभलेला आहे. जे दुधगावकर म्हणजे रंगूबाई दुधगावकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये कार्य करत असताना त्यांनी एक रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेमार्फत त्यांनी आधी मुलींचं वसतिगृह सुरू केलं, त्या माध्यमातून अनेक मुली शिकल्या, अनेक मोठे मोठे अधिकारी झाल्या, खूप मोठे मोठे पदावर गेल्या, त्या आज पण वयस्कर झाल्यात, येतात भेटीगाठी देतात, डोनेशन देऊन जातात, आम्ही तुमच्या संस्थेमध्ये शिकलेलो आहोत असं म्हणतात. आणि त्यानंतर कालांतराने महिलांचं वसतिगृह बंद करून मुलांचं वसतिगृह सुरू केलं. आता तुमच्या एवढ्याले मुलं माझ्या वसतिगृहामध्ये शिकतात, त्या खूप कमी वयामध्ये माझ्यावरती जिम्मेदारी आली, वडिलाचं छत्र गेल्यात, आई नाही वडील नाही, वडिला छत्र गेल्यानंतर त्यानंतर मला हे दिलीप बनकर सर, शिक्षण परा सर यांच्यासारखे माणसं, चांगले माणसं मला भेटले, मार्गदर्शक भेटले, यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी ते एवढ्या त्या संस्थेत पण खूप जणांचं लक्ष आहे, हे सर्वांना जग जाहीर आहे. खूप जणांचा आम्हाला त्रास पण आहे, ते सगळ्याला झुमारून हे माझे जे सहकारी माझे मार्गदर्शक आहे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते शैक्षणिक संस्था चालवण्याचं कार्य करतो. हेच आज मी 2-3 वर्ष झालं आई वडील गेल्याच्यानंतर, हे 3 वर्षानंतर माझ्यावरती जिम्मेदारी आली, ती जिम्मेदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. आणि कुठल्याही संघटनेशी जोडल्याच्या नंतर मी राजकारणाशी काय माझं का वैर नाही, पण राजकारणाशी माझं मतच जुळत नाही. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतं हे डोळ्यासमोर उद्देशून तुम्ही भविष्यात तुम्ही कार्य करा, तुम्ही देशाचं उद्याचं भविष्य आहात, भविष्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पदावर जायचं आहे, सर्वांनाच नोकरी लागण अशी अपेक्षा करू नये, कारण शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही एक समाज प्रबोधन करू शकता. वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे, नोकरीत म्हणून एक प्लॅटफॉर्म म्हणून तुम्ही शिक्षण घेऊ नका, वेगवेगळे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. आणि तुम्हाला एवढं मोठं मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि समाजात कार्य करत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतं या उद्देशानंच तुम्ही कार्य करा. आपण समाजाचा एक घटक आहोत, आपण एकमेकावर अवलंबून आहोत, तुम्ही एकटे समाज नाही, आपल्या आजूबाजूचा परिसर आपल्याला घडविण्यामध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन असतं. आपल्याला वाटतं हे बाजूच्याशी काही घेणं देणं नाही, कारण हे बाजूचेच आपल्याला घडत असतात. आणि जर समाजामध्ये तुम्ही आज सरांना काय गरज आहे मला इथं बोलून माझा सन्मान करण्याचा,
प्रत्येक चांगल्या कामाचा कुठं ना कुठं समाज दखल घेत असते आणि त्यांनी ती कार्याचा माझ्या दखल घेतली आणि तरी पण मला वाटत नाही की मी एवढा मोठा आहे, पण सर्वांनी मिळून ते मोठा केलेला आहे. आणि दिलीप बनकर सर आणि शेख सरपरस सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असताना समाजामध्ये खूप कमी वयामध्ये मला ह्या समाजातले ज्या गोरगरीब लोक असतात त्यांची दयना असते, हाल अपेक्षा असते, हे तुम्हाला या प्रकारामध्ये माहीत नाही. जेव्हा तुम्ही जसजसं मोठं होताल, मी विद्यार्थी दशेमध्ये असताना सुद्धा मला गोरगरीब लोक दिसत राहत नव्हतं. म्हणजे रस्त्यावरचे भिकारी असो, त्यांना खायची व्यवस्था नसते, कपडे नसतात त्याच्या अंगावर, फिरत असतात, त्यांच्यासाठी काहीतरी देण्याची आम्ही आमच्या स्वतःचा माझा एक सहकारी मित्र रमेश म्हणून आम्ही दोघं जण म्हणून जो आमच्या स्वतःचा डब्बा आम्ही वस्तीच्या मुलासमोरच माझं जडणघडण झालेलं आहे. आताच खाली बसल्या बसल्या आपली चर्चा झाली होती की मोठ्या लोकांचे पाल्ले जे असतात ते मोठ्या शाळेमध्ये शिकलात, मोठ्या मोठ्या संस्थेमध्ये याच्या जातात. मी माझ्या वडिलांनं माझ्या फॅमिलीनं माझं त्याच वस्तीग्रामध्ये माझं शिक्षण घेतलं आणि जे मुलं माझ्या हॉस्टेलची शाळा जात होते ज्या महात्मा फुले शाळेमध्ये, त्याच महात्मा फुले शाळेमध्ये ह्याच मुलासोबत राहून त्यांच्यासोबतच खाणं पिणं राहून मुलं, त्याच्यामुळं गोरगरिबांची मुलं वस्तीग्रहात येत असतात, श्रीमंताची मुलं जास्त येत नाहीत. त्याच्यामध्ये राहून त्याच्यामध्ये राहिल्यानंतर मला त्यांचा अनुभव आहे. विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण चिवारीपणा करतोच, सर्व काय करतो, पण हे करत करत असताना शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता आपण शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. आणि शिक्षणच एक असं माध्यम आहे, जर तुम्हाला समाजामध्ये सन्मानाने जीवन जगायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जर तुम्ही या माध्यमातून शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं तर आपण निश्चितच इथं सगळे यशस्वी विद्यार्थी घडतेच हे मला माहीतच आहे, कारण इथून खूप विद्यार्थी असे घडलेले आहेत. आणि जास्त काय बोलत नाही, आणि याने जो सन्मान केला मला खूप मनातून भावनिक झालेलं आहे. तरी पण खूप वेळेस त्याने बोलण्याचा प्रयत्न केला, बोललं पण माझं काही येणं नाही झालं. आज आपण इथं बोलून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या संस्थेच्या कोचिंग क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांचे मी खूप खूप मनसे आभार मानतो. आणि प्रामुख्याने प्राध्यापक रफिक सर यांच्यासुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि काही बोलताना माझं चुकलं होतं असं क्षमा मागतो. धन्यवाद. इथं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.